Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Nav Angel World. Me and Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, early morning, vajle ahet sakalche 6:30. So ready for the hospital. Aaj ahe 24 hours duty, back to back duties. So yes, Rachna ahe kitchen madhe. Good morning. So done with breakfast. The tiffin is getting ready. नायसाचा पण टिफिन. नायसाची आज आहे स्कूल असेंब्ली. रात्री प्रॅक्टिस करून करून झोपली बिचारी. बोलते सगळं आळसपणाच सोडून दिला. जेवढं बोलशील तेवढं. मला रात्री काय बोलते 2 वाजता की हो टीचर आत येऊन मला हेल्प करते. ऑफकोर्स ते लहान आहेत ना, थोडस करणारच. पण ती म्हणते बाहेर नाही हेल्प करत, आतमध्ये हेल्प. म्हणले सोके नाहीसा. सो भाजी आहे वाटाण्याची, सॉरी काळे हरभरे. हरभरे काळेच असतात, असं हिरवे पण असतात. आणि दुसरी भाजी काय? मटकी. मटकी आई पण उठलीये. आज सगळे लवकर उठलेत. आई तर उठतेच. गुड मॉर्निंग. आई चालली वॉकला. सो टिफिन रेडी, बॅग रेडी. 24 hours. काळजी घे, टाइम मिळाला तर आराम कर. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सकाळीच मी गुड मॉर्निंग तुम्हाला बोलली. आणि जसं की सांगितलं सनीने की आज नायसाची असेंब्ली आहे. सो तिला उठवणार तेवढ्याच स्कूलमधनं मेसेज आला की सम प्रोटेस्ट इज गोईंग रोडवरती, म्हणून त्यांच्या स्कूलपर्यंत रीच नाही होऊ शकत आहेत स्टुडंट्स. म्हणून आता ऑनलाईन, फर्स्ट टाईम नायसाचं ऑनलाईन स्कूल आहे. सुपर एक्सायटेड सगळ्या फ्रेंड्सला एकदम स्क्रीनवर बघून, टीचरला स्क्रीनवर बघून. तिला एक वेगळं म्हणजे ते सगळी मुलं ना त्यांना खूप असं भारी वाटतंय. जे क्लासमध्ये आपण भेटतो ते आता अचानक सगळे स्क्रीनवर दिसायला लागले. आय डोंट नो हे किती अभ्यास करणार आहेत, बट करतील. टीचर असले की सगळे करतात. सो आता थोड्या वेळ मी तिच्या वेळ बसते. मला असं पहिले वाटलेलं की स्कूलमध्ये जाईल तर आपली कामं फटाफट होतात, पण फर्स्ट टाईम आहे. सो इवन आय डोंट वॉन्ट टू मिस दॅट. म्हणजे मलासुद्धा बघायचं की नायसा स्कूलमध्ये कसं रेसिप्रोकेट करते गोष्टींना, कारण आपण स्कूलमध्ये नसतो म्हणून आपल्याला काही आयडिया नसते. सो लेट सी, बघूया किती वेळ आहे. मला पण नाही माहिती, मे बी त्यांची स्कूल टायमिंग जेवढं आहे तेवढंच असणार आहे, बघूया. एक बरं माझं सकाळी जेवण झालेलं आहे, फक्त मला वरण आणि भाताचं लावायचं आहे कुकर. सो मी ते नंतर लावेल थोड्या वेळाने. फ्रेंड्स आहे नायसाचा. आता ब्रेक टाइम झालेला आहे आणि सकाळचा जो टिफिन भरलेला तो नायसा आता खाते. आंटे पण. सो ऑनलाईन क्लासेस झाले. नायसा प्रत्येक मिनिटानंतर आई स्कूलला का नाही तू पाठवते, स्कूलला का नाही पाठवते. मी तिला ही काय टीचर समोर आली आहे ना, नाही नाही टीचर अशी नको, मला स्कूलमध्ये पाहिजे. तिला तिथेच जायचं होतं. हे एवढे लहान मुलं ऑनलाईन क्लासेसमध्ये नाही बसत, जास्त वेळ नाही बसू शकत, कारण आजूबाजूला एवढं डिस्ट्रॅक्शन असतो ना. आपण असतो माहिती आहे की घरात एक कम्फर्ट एरियामध्ये ते आहेत,
म्हणून मग वेड्यासारखे ना, असं तर प्रत्येक मिनिटाला भूक लागले भूक लागले. रिसेस टाइम झालं, खाल्लं वगैरे सुद्धा तिने, तिला जे दाखवलं मी जसं की. आणि मग त्याच्यानंतर तिचं असेंब्लीचं मी प्रॅक्टिस घेतली परत एकदा, कारण आता कसं होतंय लास्ट 2 वीक्सपासून मी तिचं ते सेम घेत होती, म्हणून ते तिला असं फिक्स झालेलं डोक्यात, लाईक डेट डे. आता डे आणि डेटच चेंज झालंय. सो आता उद्या ट्युजडे, सो ट्युजडेला आहे, सो ते तिच्याकडनं आता करून घेतलं. आय डोंट नो ती किती पाठ करणार, म्हणजे तिला ते किती लक्षात राहणार आहे, कारण मी तिला बोलते तर ती परत मंडेच बोलते. सो इट्स ओके, काय नाही, स्टार्टिंगचे 2 लाईन्स बोलले तरी पुष्कळ आहे. बट नाही, स्टील मी ट्राय करणार आहे संध्याकाळपर्यंत. काही नाही, मग आता मगाशी तिचं जेव्हा ब्रेक टाईम होतं तेव्हा मी वरणाचं हे लावलं कुकर, आता भात लावते आणि ती आता खेळते. तिला आता कंपल्सरी सांगितलंय टीव्ही फक्त सॅटर्डे संडेच बघायचं, बाकीच्या डेजला नाही बघायचं टीव्ही. म्हणून तीच मला म्हटलं की आई आज मंडे आहे ना, सॅटर्डे आणि संडे नाही आहे, मग आपण टीव्ही नाही बघायचं. मग आता ती खेळतीये, तिचे सगळे तिने खेळणी वगैरे काढलेले आहेत, कारण थोडासा तो जर मी तिला बोलली तर परत अभ्यासाला बस तर ती माझ्या चिडेल, कारण ऑलरेडी स्कूलमध्ये झालेलं आहे. म्हणून माझं सगळं तिचे टॉईज तिने काढलेले आहे, सगळ्या डॉल्सला तिची एक फॅमिली ती तिने क्रिएट केलेली आहे. आणि मला म्हणते की माझ्याकडे मॉल नाही आहे, मी लिहिले खोटं खोटं मॉल समज. आता मॉलचं पण मॉलचा अजून गेम आहे की नाही आय डोंट नो, बाबा डेंजर आहेत मुलांना ना सगळं, म्हणजे जे रिअल लाईफमध्ये दिसतं ना त्यांना ते सगळं रिअल लाईफमध्ये पण त्यांच्यापासून, म्हणजे त्याचं खेळणी सुद्धा त्यांना हवी आहेत. एनिवेज, सो चला मी माझं इकडचं सगळं वाइंड अप करते. सकाळपासून थोडंसं फार गडबड झाली, आज नायसा गेल्यानंतर माझं शुटिकाबरोबर वर्कआउट होतं, सकाळी नाही झालं पॉसिबल. बट अचानक कळलं की नायसाची स्कूल आहे, म्हणून मग मला ते सुद्धा कॅन्सल करावं लागलं. सो थोडंफार इकडे तिकडे झालेलं आहे रुटीन, बट इट्स ओके, सगळं काही आपल्याप्रमाणेच होईल नेहमी असं नाही आहे. बट सो मग मला असं वाटतं वी शुड बी रेडी फॉर ईच अँड एव्हरी सिच्युएशन जो पण आपल्या आयुष्यात येईल, कारण कोणतीच गोष्ट सांगून येत नाही, कधीही काही होऊ शकतं. आपण खूप प्लॅन करतो की असंच होईल असंच होईल, पण नाही. फक्त एवढंच आहे, जसं की आम्ही नेहमीच म्हणतो, पॅनिक नाही व्हायला पाहिजे किंवा कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे, चिडचिड नाही व्हायला पाहिजे की आता हे कसं आता हे कसं करणार. थोडंसं शांत होऊन सगळ्या जर गोष्टी मॅनेज केल्या तर सगळं काही पॉसिबल आहे. एनिवेज, येस, माझा ॲक्च्युली असं प्लॅन होतं आज, कारण मला कोणतं आज शूट नव्हतं करायचं, म्हणून खूप दिवसानंतर मला एक तो माझा मी टाईम मिळणार होतं. सो जे लिपन आर्ट आजकाल जे खूप ट्रेंडिंग आहे ते माझं करायची खूप इच्छा होती. लाईक मी ते जे त्याचं जे पण त्याच्यासाठी जे पण साहित्य लागतात, ज्या पण गोष्टी लागतात, त्या सो 3 मंथ्स बॅक मी ते अमेझॉनवरनं मागवलं आहे. ते तसंचं तसं आहे बॉक्समध्ये, अजून काढण्यातसुद्धा आलेलं नाही आहे. म्हणून आज माझं असं होतं की आज मी ते स्टार्ट करेल, बट तेसुद्धा पॉसिबल नाही झाले. लेट्स सी, उद्या बघू किंवा परवा जेव्हा पण होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल की ते मी कसं करते. आयसाने तिची एक दुनिया रेडी केलेली आहे. आणि हे काय पण इथे एक किचन आहे ना ऑलरेडी, मग हा कोणाचं किचन आहे? अच्छा ठीक आहे, ओके, मी तुझ्यासाठी पण भाती बनवते. हा ओके, जाऊ. सो आज आईनं बाहेर जायचं होतं म्हणून सनी गाडी घेऊन नाही गेलाय, आणि आई आता जस्ट आल्या. सो त्यांनी ना म्हणजे त्या चष्मा विसरल्या, म्हणून मी त्यांचा चष्मा घ्यायला आली, आणि आई मला म्हणतात की एक राऊंड मारून ये. मी हिम्मत केली राऊंड मारण्याची, पूर्ण बेसमेंट फिरली. एक पॉईंटला असं पण वाटलं की मी बाहेर जाऊ, पण माहीत नाही अजून तो
तसा कॉन्फिडन्स नाही, कारण खूप चढण आहे. त्या दिवशी सनी होता माझ्या बरोबर म्हणून मी पटकन बाहेर निघाली. पण आता मला थोडस अजून थोडीशी अशी भीती वाटते की नको अननेसेसरी मी कुठे अडकली वरती तर गाडी वगैरे परत पाठी येईल. मेन मला प्रॉपर पार्क करता येत आहे की नाही मला हे बघायचं होतं, कारण रोज सनी असतो तो डायरेक्ट करतो की असं लाव असं लाव असं लाव. बट आता मी पूर्ण एक राऊंड केलं. अजून मी सनीला सांगितलं नाही की तुला विचारून मी गाडी काढली आहे, न विचारता तुला गाडी काढले. सो मस्त राऊंड मारलं मी पूर्ण बेसमेंटचा आणि पार्क केली आहे. आतमधनं तरी असं वाटतंय की परफेक्ट पार्किंग आहे, बाहेर गेल्यावर कळेल. कारण अजून मला तसा बरे म्हणजे अंदाज नाही येते की एक्झॅक्ट तशी जशी हवी आहे जसं सनी नेहमी पार्क करतो तसं मी केलंय की नाही. सो बघते आता खाली उतरून. बट जो तो कॉन्फिडन्स एकदम असा तो बिल्डअप झाला आहे ना की येस नाव आय कॅन म्हणजे ॲटलिस्ट एक एकटी बाहेर येऊन लाईक जाऊन आय कॅन ड्राईव्ह अँड येस अँड परफेक्ट मी पार्किंग केली आहे ह्या येल्लो लाईनच्या इथे. माझ्या गाडीला धक्का नाही लागता, एक्झॅक्ट एवढंच गॅप असतं सनीचं. अँड ह्या वॉलला ओके सो अजून थोडं सनी इथे दाबून लावतो पण ठीक आहे, दिस इज लाईक बऱ्यापैकी मी चांगली लावली आहे. सो असा कॉन्फिडन्स बिल्डअप होण्याची खूप गरज आहे. म्हणजे तुम्ही कोणतंही काम करत असाल तरी असा कॉन्फिडन्स यायला पाहिजे की येस यू कॅन डू इट. आणि मला खूप असं बरं वाटतं की मी गाडी काढली फिरवली आणि परत जागेवर जाऊन लावलीसुद्धा आहे. चालले परत वरती, आईंचा चष्मा घेतलेला आहे, मिशन अकम्प्लिश्ड. आईंचा चष्मा पण घेतला आहे आणि मी सुद्धा एक राऊंड मारलेला आहे. मला खरंच असं वाटत होतं की मी बाहेर जायला पाहिजे बट नाही, मी तशी चालले घरच्याच कपड्यांमध्ये खाली उतरले. चलो सो नायसा मॅडम उठलेल्या आहेत, मस्त झोप झाली आहे. धनसंपदा दीपक ज्योति नमस्तुते दिवाली दीपक कांदी कुंदरी वदिया दिवाला बन नमस्कार गणेश प्रियर बैलेंस बैलेंस मछली कर रहा जो गच समुद्र आयशेला बी बॉल बॉल एंड व्हाट इज द साउंड ऑफ पी ब ब ब व्हिच इज दिस लेटर बीच्या बाजूला कोणतं लेटर आहे गॉड ब्लेस यू बीच्या बाजूला हा कोणता लेटर आहे हा टूच्या खाली थ्रीच्या खाली वन आहे हो. मग टीचर काय बोलली आज एस फॉर सो मी आली आहे आईकडे आणि आज मी बनवणार आहे पिझ्झा. सो फायनली द पिझ्झा इज रेडी. सो ह्या सगळ्या गोष्टी मी टाकल्या आहेत पिझ्झामध्ये, चीज बटर अनियन अँड दिस इज रेडी. हे शूट करते नायसा आईचं जेवण. नायसा खाणार आईने कशी चालवली गाडी? छान चालवली. बाबा नव्हते पण बाबाचे इन्स्ट्रक्शन तिला बरेच माहित होते. आम्ही आलो घरी अँड फायनली द डे कम्स टू एंड एंड. आजचा दिवस तुम्ही पाहिलाच आमचं कसा गेला आहे. ॲज सच आम्ही जास्त काही केलं नाही याच्या दिवसात, बट स्टील बिझी होती मी काही गोष्टीत. ऑफकोर्स तुम्हाला मी दाखवल्या नाही. एनिवेज सो फॉर द फर्स्ट टाईम मी
आपल्या बचू पार्टीसाठी एक गिव्ह अवे ठेवला आहे. म्हणजे ह्याच्या आधी मी जेव्हा जेव्हा गिव्ह अवेज ठेवलेले आहेत ते आपले जे मोठे आहेत लाईक अडल्ट त्यांच्यासाठी ठेवले, बट क्रिसमस इज अराउंड आणि मी आणि सनीने असा विचार केला की आपण छोटे बच्चे पार्टीसाठी एक गिव्ह अवे ठेवूया ऑन बिहाफ ऑफ नायसा. सो नायसाकडनं जे पण ते 5 लकी विनर्स असणार आहेत त्यांना एक छोटस गिफ्ट मिळणार आहे ॲज अ क्रिसमस गिफ्ट अँड आय होप तुम्हाला ते आवडेल. सो तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव इथे मेन्शन करायचं आहे कॉमेंट सेक्शनमध्ये विथ सरनेम, कारण खूप मुलांची नावं सेम आहेत म्हणून विथ सरनेम तुम्ही तुमच्या मुलांची नावं मेन्शन करा. सो त्या सगळ्या मुलांच्या नावांची मी चीट्स बनवेल आणि नायसालाच उचलायला सांगेल. सो जे पण 5 लकी विनर्स असतील त्यांना नायसाकडनं एक छोटंसं गिफ्ट मिळणार आहे ऑन दिस क्रिसमस. सो नक्की पार्टिसिपेट करा ह्या गिव्ह अवेमध्ये. आय होप तुम्ही सगळे खूप एक्सायटेड असाल. सो चला मग हा व्लॉग मी इथेच एंड करते, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.